पुण्यामध्ये विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी महापालिका दणाणू सोडली. रिलायन्स कंपनीला 18 कोटींचा मिळकत कर माफ करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनानं स्थायी समितीसमोर सादर केला. महापालिकेतील काँग्रेस तसंच राष्ट्रवादीनं त्याला विरोध केलाय. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्र येत स्थायी समिती सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुण्यामध्ये येऊन गेल्यानंतर लगेचच रिलायन्सला कर माफी देण्याचा प्रस्ताव येत असल्याबद्दल विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. जर तुम्हाला नियम जर पुणे शहरातल्या एका सामान्य नागरिकांनी जर कर भरला नाही तर त्याच्या घरासमोर बँडबाजा वाजवता आणि रिलायन्स अंबानीचा असेल विषय तो डोक्यावर जशी काय आपण मिरवणूक घेऊन येतो तसा हा प्रस्ताव डायरेक्ट आणला आणि आता तो मान्य करण्याच्या नादी लागलेत ह्याला आमचा विरोध. भाजप फक्त पुंजीपतींसाठी आणि उद्योगपतींसाठी काम करतंय का? कारण प्रत्येकाला सूट द्यायची. इथं सामान्य पुणेकराचा जर टॅक्स थकला तर त्याच्या दारापुढं ढोल बँड वाजवला जातो वसुलीसाठी. त्या परिस्थितीत मुकेश अंबानींच्या रिलायन्सवर मेहरबानी करायचं काम काय?